आमच्या संजय नगर भागात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून सर्वत्र चिखल, डास, रस्त्यांची दुरावस्था, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या सर्वत्र घाणीच्या साम्राज्यामुळे आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन दवाखान्याचा खर्चही वाढला आहे। वारंवार तक्रार करूनही नगरसेवक व नगरपालिका याची दखल घेत नसून अनेक नगरसेवक या भागातून जात येत असतात, मात्र सर्वजण याकडे कानाडोळा करत असून त्यांना फक्त आमचे मतच चालतात, अशी संतप्त भावना कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील स्थानिक नागरिकांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी साफसफाई व पेअर ब्लॉक बसविण्याची मागणी केली आहे। आमची समस्या अशी आहे का, दरवेळेस पावसामुळं इथं खूप चिखल होतो आणि चिखल झाल्यामुळं आहे ना तिथं डास वगैरे इतके होता का वेळोवेळी मुलांना दवाखान्यात न्यावं लागत। आता आमची परिस्थिती नाही एवढी मोठी का आम्ही मोठ्या मोठ्या दवाखान्यात न्यायची, परंतु हे काम नगरसेवकाचं आहे किंवा नगरपालिकेचं आहे, यांनी वेळोवेळी इथं लक्ष घालायला पाहिजे। ते संडास वगैरे पण साफ करायला 8 दिवसानंतर येतात, इतकी घाण होती इथं, दुनियाभरची घाण होती इथं। तिथं बघा किती कचरा पाडलेला आहे, तिथं बघा किती चिखल आहे, या बघा पूर्ण चिखल बघा, इथं बघा किती चिखल आहे, कोणी साफ करायचा, आम्ही करायचा का तो? मग नगरपालिका कर कसली घेती, नगरसेवक काय लक्ष देता? हां, का नुसतं मतं मागायलाच येते, मतदान झाल्यावर मग कुठं पळून जाते ते, माझं कोणी लक्ष ठेवायचं इथं, आम्ही करायचं चिखल जमा। मग त्यांना सांगा तुम्ही काही मतदानं मागायला येऊ नका आणि काही कामं करू नका, आम्ही आमच्या पद्धतीने घेतो तिथं चिखल टास उचलून सगळं, ओ सगळ्या गल्लीतल्या लोकांना जमा करतो, पाटीपाटी चिखल नेतो तिकडे गंगावर नेऊन फेकतो तिकडे कुठंतरी जाऊन। हे कोणाचं काम आहे, त्यांनी करायला पाहिजे ना, लक्ष घालायला पाहिजे ना। हां, 100 नगरसेवक जाते इथून, कोण एकानी तरी लक्ष दिलं का त्याच्यावर, काही तर लोक राहता का नाही राहता म्हणून, त्यांना कमीत कमी कळायला पाहिजे ना, त्यांना वास्तव येतं असं का नाही कमीत कमी, मग आम्ही काय जनावर आहे का इथं राहायला, त्यांना कळायला नको का? हां, हे रस्ता बा बरं क गेला फुटून तो पूर्ण रस्ता, रस्ता बी असा गेला, आम्ही बोलत होतो त्या कॉन्ट्रॅक्टदाराला, आम्हाला बोलू नाही दिलं, हो जायंगा होऊन जाईल, करून घेतील क्लिअर कट, हे असा क्लिअर कट झाला तो, पूर्ण फुटून गेला तो रोड पण, कोणी बोलायचं? नगरपालिका नगरसेवकांना याबाबत काही तक्रार केली होती? केली होती त्यांना, बऱ्याच वेळेस सांगितलं पण कोणी काही मनावर घेतलेलं नाही त्या गोष्टी। तुमची काय मागणी करणार? आमची मागणी काही नाही, फक्त हे चिखल वगैरे व्यवस्थित साफसफाई झाली पाहिजे, इथं ब्लॉक वगैरे बसले पाहिजे। S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।